नमस्कार, मैं हूं जटाशंकर सिंह। आइए देखते हैं मेट्रो इंडिया न्यूज, हर खबर पर खास नजर। जॉर्ज फर्नांडिस बरोबर त्यांचे वडील समाजकार्यामध्ये होते हे माझ्या वाचनात आलेले माझ्या माहितीमध्ये आहे। त्यामुळे समाजकारण आणि राजकारण हे त्यांच्या घरात जन्मदातच त्यांनी पाहिलेले आहे आणि माझ्या वाचनात आणि माझ्या माहितीमध्ये हे तर बरोबर आहे। जॉर्ज फर्नांडिस जे दिग्गज नेते त्यांच्या बरोबर त्यांच्याकडे राजकारणाचं बाळकडू त्यांच्या कुटुंबात मिळालेलं आहे आणि त्यांनी पाहिलेलं आहे। तर पुन्हा एकदा जोरात टाळा द्यायच्या आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते आपल्याला या इथे मनोगत व्यक्त करून द्यायचं। शेट्टी भूषण पाटील प्रगति राव राणे मैडम सर्वांचं सर्वांना माझा नमस्कार। जय श्री कृष्ण। म्हणलं असं तुम्ही ऐकून खूप बरं वाटला। मी हेच करत होते, मला कधीपासून करत या भागात यायचं होतं कारण इकडे खूप कोकणातली लोक आहेत असं मी ऐकलेलं आणि कोकण म्हणजे माझा अतिशय जिव्हाळ्याचा आवडता विषय आहे। कारण बऱ्याच लोकांना हे माहितीच नाही की मी माझा जन्मच कोकणातला आहे आणि माझं पूर्ण शाळेय शिक्षण जेव्हा चालू होतं तेव्हा दर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी कोकणात जायची। पण इकडे जास्त माझ्या भगिनी मला दिसत आहेत म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचंय की आपण जे सगळे जे लोक असतो की ज्यांना विचार करायला खूप गोष्टी असतात पण आपण मतकेंद्रांपर्यंत कधी कधी जात नाही, तर ह्या वेळेच्या मतदानामध्ये प्लीज असं करू नका। कारण आता अशी वेळ आलेली आहे की जेणेकरून जर ह्यावेळी आपण मतदान करून काँग्रेसला काँग्रेस पक्षाला सत्ताधारी केलं नाही तर आपल्याला खूप उशीर होईल। मला असं दिसण्यात आलं आहे, माझ्या असं लक्षात आलं आहे की इकडे पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे आणि पाण्याचा म्हणजे एकदम मूलभूत प्रॉब्लेम आहे तो आणि तो खूप मोठा प्रॉब्लेम आहे। त्यामुळे त्याच्यावरती अत्यंत तातडीने काम करण्याची गरज आहे। तुम्हा सर्वांचे सर्व जे काय तुमच्या समस्या आहेत ते मला सगळेच जण भूषणजी सांगत होते, शिवानंदजी सांगत होते, त्यामुळे मी ते ऐकत होते। कारण गोराई गाव हे मला फार सुंदर छोटं सुबक माडा त्या मला असं वाटतं की नाही त्याच्यावरती बोललेत ना ते, त्यामुळे मी तर त्यामुळे मला असं वाटतं की आता वेळ आली आहे की ह्या सगळ्या गोष्टींवरती आवाज उठवून आपल्याला काहीतरी केलं पाहिजे त्याच्या बाबत। कारण नाहीतर आपणच आपल्या जागांमध्ये राहूनही आपल्याला असं वाटेल की आता फार कठीण झालं आहे आयुष्य आणि आता फार कठीण झालं आहे इकडे जगणं। आणि असं हा मुंबईचा एक भाग आहे, एवढ्या मोठ्या शहराचा भाग आहे आणि कुठेतरी त्याच्याकडे खूप दुर्लक्ष झाले अनेक वर्ष असं मला वाटतं। आणि गेले 5 वर्ष माझं पूर्ण खात्री आहे की इथे कोणीही तुमची दखल घ्यायला आलेलं नाही। आलंय का? नक्की ना, कोणी बोलत नाही मला काय तुम्हाला पाण्याचे प्रश्न आहे, तुमचे म्हाडाचे इश्यूज आहे, तुमचे काय कोणाला विचारायला वेळ नाही। पाण्याची खूप समस्या आहे, पाण्याची खूप समस्या, सगळ्यात जास्त पाण्याची समस्या याच्या काळात होऊ शकत नाही, ती आपली मूलभूत गरज आहे। सकाळी 5 वाजता उठतात तर ट्रेन पकडू शकतात। एक्स्ट्रा पाणी जो आता है उसी में से रात को 1:30 बजता है, कल मैं 1:30 बजे तक लग जाएगी। और इस सब पूछने के लिए कोई आया नहीं है, कोई किसी ने देने ली है। और मुझे कहा जाता है कि भैया ये बीजेपी का गढ़ है, तो मुझे लगता है बीजेपी का गढ़ है तो खैर ऐसी ही व्यवस्थाएं हो सकती है। तो यही सब अभी हमको बदलना है क्योंकि ये लोग बहुत आपको कहने की कोशिश करेंगे कि वो तो हीरोइन है, ये है, वो है। ऐसा नहीं होता, हर व्यक्ति अलग होता है और हर व्यक्ति की सोच अलग होती है। तो आप उसे साथ में लेकर चलिए, उसे दिमाग में रखकर चलिए, आपके फ्रेंड्स आपके फैमिली वाले सबको वही बताइए क्योंकि अभी समय आ गया है कि अगर आप सब हम लोगों का साथ देंगे
तो मिलकर हमें ये सारी चीज़ों पर काम करने में, आगे जाने में कुछ एक साहस मिलेगा और हम आगे ज़रूर जाएंगे और आप सबको साथ में लेकर जाएंगे। आप सबको यही बात करने के लिए मैं आज इतनी दूर से, इतने देर के बाद, पूरा दिन काम मतलब मीटिंग्स करके यहाँ पर्सनली आई हूँ। एक बार फिर आऊँगी जैसे हमारा औपचारिक तरीके से प्रचार शुरू हो जाएगा, लेकिन तब तक मुझे लगा कि ज़रूर मुझे आकर आपको पर्सनली मिलके मेरे बारे में कुछ शब्द बोलने चाहिए, इसलिए मैं उसके पहले भी आपके बीच में आई हूँ। और मैं आपको पूरा यकीन दिलाती हूँ कि अगर मैं जीत कर आई तो भी कम से कम हफ्ते में 3 दिन मैं मेरे ऑफिस में रहूँगी और उसमें कम से कम 2 से 3 घंटा सिर्फ लोगों से मिलने का वक्त रहेगा, क्योंकि जब तक मैं सुनूंगी नहीं तब तक मुझे हमारे आगे जाने के रास्ते दिखाएंगे नहीं देंगे। लेकिन इस सब में हमें आपका साथ चाहिए, तो इस बार के इलेक्शन में आप ज़ोरदार तरीके से हाथ का साथ दीजिए और मुझे अपनी महिला साथियों पे पूरा पूरा विश्वास है। लहानपणापासूनच मी आत्याला ऍज अ इन्स्पिरेशन बघितलंय, तिचे खूप सारे फिल्म्स, तिच्याकडून कॉन्फिडन्स कसा घ्यायचा, माणसाने कॉन्फिडेंटली कसं बोलायचं हे सगळं खूप शिकलोय मी। आणि यावेळेला 27 मार्चला मला कळलं की आत्या काँग्रेसकडून उभी राहते इलेक्शनसाठी, तर मला खूपच आनंद झाला आणि आय एम प्रेटी कॉन्फिडंट दॅट शी इज गोन डेफिनेटली रॉक इट। आणि जर ती निवडून आली तर डेफिनेटली शील मेक बिग चेंजेस जे आपल्या सोसायटीमध्ये घडत आहेत, जे प्रॉब्लेम्स आहेत। आणि बाकीचं मी माझी मॉम श्यामल मातोंडकर कंटिन्यू करेल। नाही, पर ज्या पद्धतीने तू सांगतोयस वेगळं फिलिंग आहे, कारण की अभिनेत्री म्हणून बरंच आपण बघितलेलं, मात्र 2004 या ठिकाणून देखील एक अभिनेता निवडणूक लढवली होती, त्यावेळेस लोकांनी खूप मोठी पसंती दिली होती, त्याच्यानंतर कुठेतरी काम दिसलं नाही आणि त्याच्यामुळे लोकांनी टाळलं त्यांना, असं वाटतंय का की काम कसं होईल? पर्सनल लेवलवर जेवढं मी आत्याला ओळखतो अँड शी इज अ जेम ऑफ अ पर्सन, खूप हंबल आहेत आणि खूप नेहमीच चांगल्या, जिकडे चांगली गोष्टी असते तिकडे ते नेहमीच त्यांचं पाऊल पुढे असतं। तर मला वाटतंय की असं काय प्रॉब्लेम होणारच नाही डेफिनेटली, जर त्या आल्या ह्याच्यावरती पोझिशनवरती देन डेफिनेटली ते चांगलेच काम करतील, एवढं मला कॉन्फिडन्स आहे त्यांच्यावर। ऍक्च्युली म्हणजे माणुसकीच्या लेवलवर विचार केला तर आम्हाला खूप आनंद झाला की उर्मिला आमच्या घरी आले, या निमित्ताने आले, आणि आम्हाला म्हणजे पूर्ण असं खूप कॉन्फिडेंटली असं वाटतंय की नक्कीच ती निवडून येणार। आणि ईश्वरचरणी पण आम्ही इच्छा म्हणजे हे करतो की 100% ती येणार। आणि आमचे नगरसेवक शिवा शेट्टी यांनी तरी ते भरपूर कामं केले आहेत आणि ते आमच्याबरोबर आहेत, त्यामुळे त्यांच्या म्हणजे त्यांचं सपोर्ट आहे, त्याच्यामुळे आम्हाला नक्की वाटतं की उर्मिला नक्कीच येणार। आणि मी तिची वहिनी आहे आणि मला खूप आनंद होईल की ती इकडे निवडून आले तर। थँक यू। अभिनेत्या होत्या आणि आता राजकारणात आल्या, अभिनेत्यामध्ये आणि राजकारणात आल्यानंतर तुम्हाला काय त्यांच्यात फरक दिसला? नाही, असं म्हणायला गेलं तर फरक नाही दिसला आम्हाला, कारण ती अभिनेत्री म्हणून पण खूप छान, म्हणजे काय ह्युमन बिईंग म्हणून खूप छान होती आणि आता पण ती तशीच छान आहे। म्हणजे आम्हाला आधी जसं तिच्याबद्दल वाटायचं त्याबद्दल आम्ही आता पण सांगू शकतो की आता पण ती तशीच आहे। आणि मिडल क्लास किंवा साधारण मनुष्याचे ज्या कंप्लेंट्स असतात किंवा जे पण काही प्रॉब्लेम्स असतात ती नक्कीच समजून घेईल आणि त्यावरून ती जिंकेल असं मला वाटतं।